बर आपले या गाईला तब्येतीचा काय त्रास होता बरं खुट्टा बसला समजा इंजेक्शन दिले डॉक्टर लोकांनी आणून सांगितलं इंजेक्शन दिले की गाभडल्यानंतर ते बच्चू बाहेर आल्यानंतर ती चारा पाणी खायला लागेल बरं म्हणजे काहीच चारा पाणी खात नव्हती सहा दिवस बिलकुल काहीच खाल्लं नाही आणि डॉक्टरांचं म्हणणं होतं की बाबा तिला असं इंजेक्शन देऊ की तिचं जे वासरू आहे तिच्या पोटामध्ये ते बाहेर येईल आणि त्याच्यानंतर तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल बरं आता किती डॉक्टर तुम्ही केले बरं सहा डॉक्टर तुम्ही दाखवले इथल्या स्थानिक दवाखान्यामध्ये सुद्धा दाखवले बाकीचे प्रायव्हेट सुद्धा डॉक्टर दाखवले यामध्ये साधारण आपला किती खर्च केला पावणे तीन हजार रुपये तुम्ही खर्च केला म्हणजे ही गाय आता जे खाऊन राहिली हे किती दिवसापासून खाऊन राहिली आज समजा मंगळवार काल आपण किती वाजता औषध दिलं हिला सकाळी काल सकाळी औषध दिलं आणि आज आपण संध्याकाळी बोलतोय तर आज हे चांगल्या प्रकारे चारा खात आहे म्हणजे काल हे काही बागुल सुद्धा करत नव्हती चाराही करत खात नव्हती संडास आणि लघवी तिचं बंद झालेलं होतं आणि तुम्ही फार चिंतेत होते आणि मला आठवते की तुम्ही आणखी एका डॉक्टरला बोलवण्याच्या तयारीत होता पण आपल्यावर विश्वास ठेवून तुम्ही हे धन्वंतरीचं कॅटल रिच हे प्रॉडक्ट तुम्ही यूज केलं आणि किती वेळा दिलं गेलं बरं आता या गाईला समजा काल मी 3 वेळा दिलं काल 3 वेळा किती दिलं 3 वेळा म्हणजे सकाळी तुम्ही न दिलं हा 4 ग्रॅम आपण दिलं होतं सकाळी आपल्या हाताने आणि 3 वाजायला दिलं 3 वाजायला दिलं आणि 7 वाजायला आणि आज किती वेळा दिलं आज 1 वेळा दिलं तर तुम्ही सरांना कारण हा आज तुम्ही घरी नव्हते तर आम्ही संध्याकाळी दिलं तर आता सध्या कंडिशन गायची अशी आहे की बघू शकतो आपण की ही गाय चांगल्या प्रकारे चारा खात आहे म्हणजे आपल्याला जी ती चिंता होती की बा या गाईचं काय होईल डॉक्टरांनी सांगितलं की डॉक्टर बोलले होते की बा हे या गाईच्या पोटातलं बच्चू काढलं आपण ना तरच हे गाय सुधरेल एवढी चिंता होती तुम्हाला काय करावं काय नाही कारण गाईला आपण जीवापाड जपतोय तर आता ही गाय आपले व्यवस्थित चारा खात आहे म्हटल्यानंतर आपली चिंता तरी मुक्त झाली म्हणजेच आपण धन्वंतरीचे एक आभार मानूया की धन्वंतरीच्या या अशा प्रॉडक्टमुळे एका 24 तासामध्ये या गाईचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला जे तुम्ही 3,500 रुपये खर्च केले आणि 6 दिवस झाले ती चारा पाणी खात नव्हती ठीक आहे धन्यवाद